अनुवांशिक सामग्री तुमच्या शरीरातली कमजोर होईल. ज्या क्षणी आपण पुढच्या पिढीला आपण आहोत त्यापेक्षा कमी बनवतो, आपण मानवतेविरुद्ध एक गुन्हा केलाय. तुमचा कायम असा समज होता की एकदा तुमच्याकडे जमीन असली की ती अनेक पिढ्यांसाठी आहे. पण आता तसं नाही आहे. जमीन आपल्यावर एक ओझं बनून बसेल जर आपण मातीची काळजी नाही घेतली तर. जमीन ही तुमची संपत्ती म्हणून राहणार नाही, ते एक भयानक ओझं होऊन बसेल जर तुम्ही मातीची काळजी नाही घेतली तर. तुम्हाला हे आज सांगणारा पुरेसा वैज्ञानिक पुरावा आहे की तुमचं शरीर आणि माझं शरीर ते किती मजबूत आहे. फक्त स्नायूंचं बळ नाही पण मूलभूत शक्ती शरीरातली आपल्या अस्तित्वाची हे मातीवर अवलंबून आहे. फक्त तुम्ही ज्यातून अन्न पिकवता ती नाही तर कुठल्या प्रकारच्या मातीवरून तुम्ही चालता ती सुद्धा. अनुवांशिक सामग्री तुमच्या शरीरातली कमजोर होईल जर माती कमजोर झाली तर, हे सांगणारा पुष्कळ वैज्ञानिक पुरावा आहे. आता आम्ही बोलतोय ते पुढच्या पिढीला आपल्यापेक्षा कमी बनवण्याबद्दल. ज्या क्षणी आपण पुढच्या पिढीला आपण आहोत त्यापेक्षा कमी बनवतो, आपण मानवतेविरुद्ध एक गुन्हा केलाय. पुढची पिढी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असावी, मागे नाही. पण आपण नेमकं हेच करतोय, कारण एकदा का माती कमजोर बनली की अगदी अनुवांशिक सामग्रीसुद्धा कमजोर बनते. ज्याप्रकारे आपल्या पालकांकडून आपल्याला हे मिळालं, आपण ते तसंच पुढे देत नाही आहे. कारण आपण अशा मातीतून खातोय आणि त्यावर चालतोय ज्यामध्ये शक्तीच नाही आहे. कारण हे शरीर म्हणजे फक्त आपण ज्यावरून चालतो ती माती आहे. तर समस्या म्हणजे, सर्वांना साधारणपणे माहिती आहे की काय समस्या आहे. आता सध्या तुमच्याकडे जमीन आहे पण तुमच्याकडे काही झाडं नाही आहेत, काही जनावरं नाही आहेत, मग सेंद्रिय सामग्री त्यात कशी काय जाणार. फक्त दोन मार्ग आहेत, झाडांची पानं आणि जनावरांची विष्ठा. या दोनच मार्गांनी तुम्ही जमीन समृद्ध करू शकता. पाळीव जनावरं, पुरेशी जनावरं पाहिजेत माती समृद्ध करायला, नाहीतर माती मरून जाईल. इथे कॉफी प्लांटेशनमध्ये तुमच्याकडे कायम पुरेशी झाडं आहेत, कारण तुम्हाला सावलीची गरज आहे तुमच्या पिकांसाठी. म्हणून भरपूर पालापाचोळा खाली पडतोय, ह्युमस तयार होत आहे. जरा फक्त गाडीने प्रवास करून बघा, मैसूरलासुद्धा नको, के आर नगरपर्यंत जाऊन मातीकडे बघा कशी येते, मरून गेले की नाही. हां, तुम्ही इकडच्या मातीकडे पहा, डोंगरात जाऊन एक मूठभर माती उचला. खाली के आर नगरला, मैसूरला जा, मूठभर माती उचला, तुम्ही पाहाल ती खरोखर मेली आहे. तर हेतू हा आहे की मातीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं पाहिजे. ज्या कुणापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, 21 मार्चपासून 100 दिवसांसाठी आपण सर्वांनीच मातीबद्दल 100 दिवस बोललं पाहिजे जगभरातून. म्हणून आम्ही भरपूर प्रभावी व्यक्तींना एकत्र आणतोय. शास्त्रज्ञ, राजकीय नेते, राष्ट्रांचे प्रतिनिधी, UN संघटना, सगळ्यांना एकत्र आणतोय जेणेकरून जगभरात 100 दिवसांसाठी मातीबद्दल बोललं जाईल. जे काही तुम्ही लिहिता, कुठलीही ईमेल, व्हॉट्सॲप, टिकटॉक, जे काही तुम्ही करत असाल, तुम्ही त्याचा शेवट माती वाचवाने केला पाहिजे. संपूर्ण जग मातीबद्दल बोललं पाहिजे, कारण आपण मातीबद्दल आत्ता नाही बोललो. जर आपण जगाला त्या दिशेने आत्ता नाही वळवलं तर आपल्याला खूप पश्चाताप होणार आहे. जगातला प्रत्येक जबाबदार शास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगतोय की 2045 पर्यंत आपण 40% कमी अन्न उत्पादन करत असू आत्ता करतोय त्यापेक्षा, आणि आपली लोकसंख्या 9 अब्जाहून जास्त असेल. ठीक आहे, तुम्हाला तशा जगात राहावं असं वाटणार नाही जिकडे अन्न टंचाई असेल. 40% अन्न टंचाई आणि वाढलेली लोकसंख्या, हे तुम्हाला राहावंसं वाटेल असं जग नाही. तुम्हाला तुमच्या मुलांना अशा जगात सोडून जावंसं वाटणार नाही. म्हणून आपण ते आत्ता बदलू शकतो मातीकडे सगळ्यांचं लक्ष वेधून. चला हे घडवून आणूया.